भाजपनी तर सडकून टीका केली, पेंग्विन बाईपर्यंत अशी शेलार सहित सगळ्यांचं घाणेरडं राजकारण झालं. पण तोच पेंग्विन आज विरोधकांचा अर्थात भाजपवाल्यांचा बाप निघाला. कारण सकाळी उठल्यापासून कमळाबाई ज्या पद्धतीनं थयथयाट करायची, ज्या पद्धतीनं भाजपची लोक नाचायची, हे पाहून महाराष्ट्राला आश्चर्यच वाटायचं. पण आदित्य ठाकरे साहेब, तुम्ही कमळाबाईचे बाप निघालात, आता तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही नवरा झाला तरी हरकत नाही. कारण कमळाबाई तुमच्या पेंग्विनला बघून आनंदात नांदे. मुंबईतील भायखळा येथील राणीच्या बागेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून दोन पेंग्विन आणण्यात आले होते. त्याच्यातील एक नर होता, दुसरी मादी होती. आज त्या दोन पेंग्विनचे 9-10 पेंग्विन झाले, कदाचित संख्या त्यांची वाढलेली सुद्धा असेल. पण हाच पेंग्विन सत्ताधाऱ्यांच्या जवळचा होता तर विरोधकांच्या निशाण्यावर होता. भाजपनी तर सडकून टीका केली, पेंग्विन बाईपर्यंत अशी शेलार सहित सगळ्यांचं घाणेरडं राजकारण झालं. पण तोच पेंग्विन आज विरोधकांचा अर्थात भाजपवाल्यांचा बाप निघाला. कारण सध्याच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये राणीच्या बागेमध्ये लाखो पर्यटक, पेंग्विन आणि इतर त्या बागेतील पर्यावरणाचा आणि पक्ष्यांचा प्राण्यांचा पाहण्यासाठी आणि त्या बागेचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आले होते. आणि लाखो रुपये, लाखो पैसे महानगरपालिकेला या माध्यमातून मिळाले. कुठलीही बाग म्हणलं तर पर्यटनासाठी अर्थात गार्डन पाहण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण सुट्टीमध्ये आनंद घेत असतो. परंतु आमच्या महाराष्ट्रातील घाणेरड्या दलिंदर आणि सडक्या विचारांचे राजकीय पुढारी प्रत्येक गोष्टीत हिनवण्याचं राजकारण करतात. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून ह्यांचा जो पोट सुरू उठला होता आणि त्याच काळामध्ये आदित्य ठाकरेंनी पेंग्विन आणले, आदित्य ठाकरेंची त्यावेळेची शक्कल त्या भागातील महानगरपालिकेला लाखोचं उत्पन्न देईल असं आशिष शेलार काय, भाजप काय, कुठल्याही भाजपच्या चेले चपाट्यांना वाटलं नसेल. कारण सकाळी उठल्यापासून कमळाबाई ज्या पद्धतीनं थयथयाट करायची, ज्या पद्धतीनं भाजपची लोक नाचायची, हे पाहून महाराष्ट्राला आश्चर्यच वाटायचं. पण आदित्य ठाकरे साहेब, तुम्ही कमळाबाईचे बाप निघालात, आता तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही नवरा झाला तरी हरकत नाही. कारण कमळाबाई तुमच्या पेंग्विनला बघून आनंदात नांदेल. ओ शेलार साहेब, घाणेरड सुडाच सत्ता पिपासू राजकारण, तुम्हाला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती, मिळाली तुम्हाला. अरे बंडखोरीन गद्दारी केली शेलार साहेब, आता तुमचा डोळा मुंबई महानगरपालिकेवर आहे. पण हाच पेंग्विन तुम्हाला ढसल्याशिवाय राहणार नाही. काय तुमची भाषा, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, ते राणे पिता पुत्र, खरं तर ही लोक दिसतातच पेंग्विन सारखे. तुम्ही बारकाईनं बघा, आदित्य ठाकरेंनी पेंग्विन का आणले असतील हे मला आत्ता कळालं. लाखो रुपये राणीबागेच्या उत्पन्नातून त्या महानगरपालिकेला मिळाले असतील. पण पेंग्विन नावाची प्रजात एखादी आमच्या महाराष्ट्रातल्या ह्या सडक्या विचारांच्या नेत्याला घाणेरडं राजकारण करण्यासाठी कदाचित आणली असावी. त्याच्यामध्ये ठाकरे यशस्वी झाले, विरोधक मात्र सपकून तोंडावर पडले. मित्रांनो, पेंग्विनवर राजकारण करायला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण एवढं करंट झालं का?
आशिष शेलार साहेबांनी भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षांनी माजी शिक्षण मंत्र्यांनी आजपर्यंत पेंग्विन या विषयावर 16 पत्रकार परिषदा घेतल्या. आशिष शेलार आणि भाजपनी महाराष्ट्राचं 16 वेळेस जे काही मनोरंजन केलं, जे काही घाणेरड्या राजकारणाचा बाजार मांडला त्याच्यात भाजप अयशस्वी झालं आणि मुख्य प्राणी पेंग्विन रूपी हे विजयी झाले, यशस्वी झाले. अरे याच पेंग्विनला आणि पेंग्विन आणणाऱ्या नेत्याला ज्यांनी म्याव म्याव केलं, ट्याव ट्याव केलं, पेंग्विन आणणाऱ्या नेत्याला ज्यांनी म्याव म्याव केलं, ट्याव ट्याव केलं, भ्याव भ्याव केलं, बह बह केलं, अरे तोच नेता, तेच पेंग्विन विरोधकांचा बाप निघाला. अरे तुमच्या दातखाळ्या बसल्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये हजारो मुंबईकर भायखळ्यातले नागरिक, तेच पेंग्विन आणि इतर प्राणी पक्षी आणि तिथल्या पर्यावरणाचा लाभ घेण्यासाठी हजारो लाखो संख्येने उपस्थित राहिले आणि तेवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळालं. आशिष शेलार साहेब, पेंग्विन या विषयावर 17 पत्रकार परिषदा तुम्ही झोडल्या, घाणेरड्या राजकारण केलं. अहो तुमचं राजकारण ठाकरे विरोधी होतं, तुमचं राजकारण आदित्य ठाकरे विरोधी होतं, तुमचं राजकारण उद्धव ठाकरे विरोधी होतं, परंतु त्याच ठाकरेच्या राजकारणाने तुमच्या घाणेरड्या सडक्या आणि विकृत राजकारणाचा बाजार उठवला. पेंग्विन सुद्धा भाजपचा आणि विरोधकांचा बाप निघाला हे वेगळ्या भाषेत सांगायचं गरज नाही, पण महाराष्ट्राची दिशाभूल करायची. पेंग्विन हाच एक मुद्दा होता का? अरे पेंग्विन वर महाविकास आघाडी व्हायच्या अगोदर सुद्धा भाजपच काय इतर पक्षांनी सुद्धा आदित्य ठाकरेंना चिडवलं होत, अहो टीका केली होती. महाविकास आघाडी ते मुख गिळून बसले, भाजप सुसाट सुचली. भाजपवाल्यांनो, नेत्यांनो, आमदारांनो, खासदारांनो, मंत्र्यांनो, भाजपच्या आणि इतर समविचारी त्यांच्या चेले चपट्यांनो पेंग्विनच्या नावाखाली महाराष्ट्राची दिशाभूल केली. पण तुम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार मिळाले पाहिजेत, महामारीतून माणसं मेलीत, त्यांची कुटुंब जगली पाहिजेत. अहो महागाई जी तुमच्या बापजाद्यांनी, तुमच्या हिटलर हुकुमशाहीनी या देशात महाराष्ट्रात वाढवली, शेलार साहेब आणि भाजपच्या नेत्यांनो चेल्यांनो, तुम्ही महागाईवर कधी पत्रकार परिषद घेतली नाही, पेंग्विनवर घेतली. तुम्ही बेरोजगारीवर कधी पत्रकार परिषद घेतली नाही, तुम्ही घाणेरड्या राजकारणाची घेतली. ओ भाजपच्या नेत्यांनो, मुंबईतल्या घाणेरड्या विचारांच्या चेले चपट्यांनो, तुम्ही पेंग्विनवर घाणेरड्या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या. कधीच मुंबईमध्ये मराठी माणूस संपत चाललाय त्याच्यावर कधी पत्रकार परिषद घेतली नाही. अहो आमचा तरुण उद्ध्वस्त होतोय, अहो महिलांचं संरक्षण अजिबात नाही, नाही पत्रकार परिषद घेतली. पण पेंग्विनवर म्याव म्याव करायला पेंग्विनच बाप निघाला, कारण उत्पन्न मिळवून दिलं. अहो तुमचं तर नपुसक राजकारण महाराष्ट्राचा घात करणार आहे, पण तिकडं उद्धव ठाकरेंचं किंवा आदित्य ठाकरेंचं राजकारण ही संतती वाढवणार आहे, महाराष्ट्राचा विकास काढणार आहे. म्हणून दोन पेंग्विनचे 9-10 आता बरेच पेंग्विन वाढले असतील. अरे तुम्ही माणसांचं घाणेरडं राजकारण केलं, पण मुख्या प्राण्यांनी माणसं जोडण्याचा आणि त्यांचा तरी स्वतःचा विकास करून महानगरपालिकेच्या तिजोरीत भर टाकण्याचं काम केलं. वा रे सरकार आणि विरोधक तुम्हारा खेल, पेंग्विन पड गई तुम पे भारी, अब आगे आ गई मोदी और बीजेपी की बारी. घाणेरड्या राजकारणाचा अस्त झाला, तसाच पेंग्विन विरोधी कावळ्यांचा सुद्धा अस्त झाला. पेंग्विन वर जे जे कावळे काव काव करत होते, पेंग्विन विरोधात जे जे कावळे म्याव म्याव करत होते, ते चीनी बापलेक
ज्या पद्धतीचा ट्यावट्याव करत होते, अरे ह्याच पिंग्विननी, आदित्य ठाकरेंच्या पिंग्विननी सगळ्या कावळ्यांचा बाजार उठवला हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. म्हणून महाराष्ट्रात चांगल्या राजकारणाची गरज आहे. आमच्या सुशिक्षित बेरोजगार कष्टकरी कामगार शेतमजूर ह्यांच्या प्रश्नावर भाजपाला बोलायला वेळ नाही. ह्यांच्या विकासावर बोला, ह्यांच्या उन्नतीसाठी बोला, आणि जमलं तर उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राकडे लक्ष द्या, नाहीतर हायती सत्ता 2-4 दिवसात तुमची बेचिराख होईल, लक्षात असू द्या.